विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका ही आपली दशांश अपूर्णांक आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची ही तासिका आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नऊमध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मार्गदर्शनी या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नऊमध्ये पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी NMMS तसेच इयत्ता तिसरी चौथी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं सर्व विषयाच्या लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे. घटक आहे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. त्यातील पहिला प्रश्न आहे 25.74 -13.42 यांचे आपल्याला काय करायचे आहे तर वजाबाकी करायची. तर पहा 25.74 -(.), बेरीज आणि वजाबाकी करतेवेळी दशांश चिन्हाच्या खाली आलं पाहिजे. तर 13.,, दशांशाच्या पुढं काय आहे 4, 2 आणि माग काय आहे 13. वजाबाकी करा. या 4 मधून 2 गेले किती राहिले 2 राहिले. 7 मधून 4 गेले 3 राहिले. (.) 5 मधून 3 गेले 2 राहिले. 2 मधून 1 गेला 1 राहिला. उत्तर काय आलं 12.32. उत्तर काय 12.32 हे उत्तर आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चाललं. चला आज सोमवार आहे. थोडंसं शाळा श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळे शाळा एक वेळ एक टाईम आहे. शाळा लवकर आहेत. चला थोडंसं चॅट आज वाचणार नाही. पुढचा प्रश्न काय आहे 206.35 -178.33 206.35 -178.33 वजाबाकी करा. (.) आलं पाहिजे. बेरीज आणि वजाबाकी करत असताना लक्षात घ्यायचं (.) आलं पाहिजे. 5 मधून 3 गेले 2 राहिले. 3 मधून 3 गेले 0 राहिले. (.) 6 मधून 8 जातात का जात नाहीत. इथला हातचा इथं घ्या इथं झाले 10. 10 मधून इथे 1 घेतला इथं झाले 16. इथे किती राहिले 9. इथे किती राहिला 1. इथला इथं घेतला 10 झाले. 10 मधून इथे गेल्यामुळं इथला इथं गेल्यामुळे इथे 1 राहिला इथं झाले 10. 10 मधून इथे 1 गेला इथं राहिले 9. मग 16 मधून 8 गेले 8 राहिले. 9 मधून 7 गेले 2 राहिले. 1-1 गेला 0. 28.02 28.02 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 83.4 -41.7 पहा. प्रश्न काय आहे 83.4 -41.7 वजाबाकी करा. या 7 मधून मांडणी करत असताना (.) आलं पाहिजे. मग 4 मधून 7 जाते का जात नाही. इथला हातचा इथं घ्या घेता येतो दशांशाच्या पुढे. 1 हातचा घेतला इथं झाले 14. मग 14 मधून 7 गेले किती राहिले 7. इथे किती राहिले 2. 2 मधून 1 हे (.). 2 मधून 1 गेला 1 राहिला. 8 मधून 4 गेले 4. काल 41.7 हे उत्तर येईल. काय 41.7 ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. अवघड काहीच नाही सोपा आहे एकदम. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे 63.34 -31.6 आता इथं लिहित असताना पहा
63.34 वजा 31.6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहा. हे दशांशाच्या पुढे काय लागेल 6 हे लिहा. पाठीमागे हे 31. आता या 4 च्या खाली काहीच नाही म्हणजे लिहायचं असेल तर 0 लिहा नाही तर सोडून द्या. लिहा 0 वजाबाकी करा. आता फक्त दशांश एक कटाक्षाने लक्षात ठेवायचं, दशांशाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 4 मधून 0 गेले 4 राहिले. 3 मधून 6 जाते का? जात नाही. इथला हाचा इथं घ्या, इथं झाले 13. 13 मधून 6 गेले 7 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं राहिले 2. 2 मधून 1 गेला 1 राहिले. 6 मधून 3 गेले 3 राहिले. काय आलं उत्तर? 31.74. 31.74 आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न सोपे आहेत. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? त्र्याण्णव दशांश चिन्ह 4 वजा 41.83. 93.4 वजा, आता 41.83 आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. दशांशाच्या पुढे काय 8 आहे, त्याच्या पुढे काय आहे 3, आणि माग हे 41. आता या 3 वर काही नाही म्हणजे इथं 0 घ्यायचं. वजाबाकी करत असताना वर काही नाही म्हणजे काय असतं? 0 घ्यायचं. कारण की आपल्याला ते 0 घेतलं तरच पुढं सोपं जातं. म्हणजे कसं? तर काहीच नाही म्हणजे कशातून तर वजा करावं लागेल. मी तिथे 0, 0 3 जाते का? जात नाही. मग इथला हाचा इथं घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 3. 10 3 गेले 7 राहिले. 3 आहे, 3 8 जातात का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 13, इथं राहिले 2. 13 गेले 4 राहिले, हे सॉरी 13 गेले 5 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 2 1 गेला 1 राहिला. 9 गेले तर 5 राहिले, म्हणजे 51.57. 51.57 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 6.23 वजा 4.54. 6.23 वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 5 4. 3 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 13. 13 गेले 9 राहिले, इथं राहिला 1. 1 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या 11. 11 गेले 6 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं राहिले 5. 5 गेले 1 राहिला. काय आलं उत्तर? 1.69. 1.69 आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 18.23 वजा 9.45. तर हे 18.23 वजा 9. आता दशांश चिन्हाच्या खरी दशांश चिन्ह, दशांश चिन्हाला लागून इकडं काय 4, त्याच्या पुढं काय आहे 5, इकडं 9. मग आता ह्याच्या खाली काय आहे? काहीच नाही. काही नाही तर 0 द्या. काय हरकत नाही, 0 दिलं तर काय फरक पडते? काहीच फरक पडत नाही. मग वजाबाकी करा. 3 जातात का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 13. 13 गेले 8 राहिले, इथं राहिला 1. 1 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 11. इथं राहिले 7. 11 गेले 7 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 7 जात नाही. इथला हातचा इथं घ्या, 17 झाले. 17 गेले 8 राहिले. उत्तर काय आलं? 8.78 हे उत्तर येईल. 8.78 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले
त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 68.03 68.03 वजा 31.65 31.65 वजा बाकी करा. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं का? पहा, आलं. मग आता वजा बाकी करा. 3 मधून 5 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, 13 झाले. इथं राहिले 9, इथं राहिले 7. इथला इथं घेतला, 10 झाले. 10 मधून 1 गेला, 13 झाले. इथं राहिले 9. 13 मधून 5 गेले, 8 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 7 मधून 1 गेलं, 6 राहिले. 6 मधून 3 गेले, 3. काय आलं? 36.38 36.38 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसे याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 85.96 2.345 तर पहा, 85.96 वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, पुढं काय आहे? 3, 4 आणि 5 तर पाठीमागं 2 वजा बाकी करा. ह्याच्या वर काहीच नाही म्हणजे 0, तर याच्या खाली काय नाही म्हणजे काय? 0. आता इथं जर आपण नाही दिलं तरी वागते, पण इथं वजा बाकी करते वेळेस जर वर 0 दिला तर आपल्याला ह्या 5 कशातून वजा करायची मग? असा प्रश्न पडतो ना. मग 0 मधून 5 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 10, इथं राहिले 5. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 5 मधून 4 जातात का? जाते. 5 मधून 4 गेला, 1 राहिला. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 8 मधून 0 जाते का? जात नाही. हे सॉरी, जाते. 8 मधून 0 गेले, 8 राहिले. उत्तर काय आलं? 83.615 पहा परत एक वेळेस. 0 मधून 5 जात नाही. इथला हातचा इथं घेतला, 10. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 5 राहिले इथं. इथला हातचा गेल्यामुळे इथं 5. 5 मधून 4 गेले, 1. 9 मधून 3 गेले, 6. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 5 मधून 2 गेले, 3. 8 मधून 0 गेला, 8. 83.615 हे उत्तर आलं. लक्षात, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. पुढचा प्रश्न काय आहे? 632 पहा, 632.24 वजा 97.45 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. हे 4, 5 पाठीमागं काय? 7, 9 त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 0. वजा बाकी करा. 4 मधून 5 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 14. 14 मधून 5 गेले, किती राहिले? 9 राहिले. इथं राहिला 1. 1 मधून 4 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, 11. 11 मधून 4 गेले, किती राहिले? 7 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. इथला 1 गेल्यामुळे इथं 11 झाले. मी इथं किती राहिला? 1. 1 मधून 7 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 11. इथं राहिले 2. 11 मधून 7 गेले, किती राहिले? 4 राहिले. 2 मधून 9 जात का? जात नाही. इथला हातचा इथं घ्या, इथं 12 झाले. 12 मधून 9 गेले, 3 राहिले. आणि 5 जसे असतं म्हणजे उत्तर काय आलं? 534.79 उत्तर काय आलं? 534.79 हे उत्तर आहे. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह कसे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी.
काय पुढचा प्रश्न 200.0005 वजा 17.1865 तर मांडणी करत असताना काय 200.0005 वजा 17.186 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या पुढे काय आहे 186 मग काय 71 हे तर खाली काहीच नाही म्हणजे शून्य द्या मग आता 5 मधून 6 जाते का जात नाही इथला हातचा जर इथे घेतला तर इथे झाले 15 15 मधून 6 गेले इथे किती झाले 15 15 मधून 6 गेले 9 राहिले इथला हातचा इथं 10 इथं राहिले 9 9 मधून 8 गेला 1 राहिले परत इथं राहिले 9 9 मधून 1 गेला 8 राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं 9 आहे 9 मधून 7 गेले 2 राहिले इथं 9 9 मधून 1 गेला 8 राहिले इथं राहिला 1 हे 1 दशांश 1 मधून 0 गेले 1 काय आलं 182.819 उत्तर काय आलं आपलं 182.819 हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ आला असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 928.12 वजा 345.487 पहा 928.12 वजा 345.0 खाली दशांश चिन्ह घ्या पुढं काय आहे 487 पाठीमाग 543 तर 7 वर काहीच नाही म्हणजे इथं काय शून्य द्या शून्यमधून 7 जाते का जात नाही इथला हातचा इथं घेतला इथं झाले 10 मधून 7 गेले 3 राहिले इथं राहिला 1 मधून 8 जाते का जात नाही इथला हातचा इथं घ्या 11 मधून 8 गेले 3 राहिले इथं राहिले 0 शून्यमधून 4 जात नाही इथला हातचा इथं घेतला इथं झाले 10 मधून 4 गेले 6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं राहिले 7 मधून 5 गेले 2 राहिले इथं राहिले 2 मधून 4 जाते का जात नाही इथला हातचा इथं घ्या 12 मधून 4 गेले 8 राहिले इथं राहिले 8 मधून 3 गेले 5 राहिले 582.633 582.633 हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ आला असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब काय आहे पुढचा प्रश्न 20.20 वजा 2.020 पहा 20.20 वजा 2.0 आता 2 कुठं लिहायचं दशांशाच्या खाली दशांश लिहा पुढं काय आहे 020 माग काय आहे 2 त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 0 वर काहीच नाही म्हणजे 0 करा वजा बाकी 0 0 गेला 0 राहिला 0 2 जाते का जात नाही इथला हातचा इथे घ्या 10 मधून 2 गेले 8 राहिले इथं राहिला 1 मधून 0 गेला 1 राहिला दशांशाच्या खाली दशांश चिन्ह 0 2 जात नाही इथला हातचा इथे घ्या इथे झाले 10 मधून 2 गेले 8 इथं 1 राहिला 1 मधून 0 गेला 1 म्हणजे 18.18 किंवा 18.180 हे उत्तर आहे आलं लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 11.0 वजा 0.5 पाठीमागं काय 7 पुढं काय आहे 1943 आता ह्याच्या वर काय नाही म्हणजे इथं काय करायला 0 द्या ह्याच्या खाली काय नाही म्हणजे इथं 0 द्या आलं तर ह्या 0 मधून 3 जाते का जात नाही इथला हातचा इकडे घेऊन जावं लागेल इथं गेला इथं झाले 10 इथला इथं घेतला इथं 9 राहिले इथं झाले 10 10 मधला इकडे घेतला इथं राहिले 9 इथं झाले 10
10 मधला पुन्हा इथं घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 9 आणि इथं काय राहिला 0 आणि हे 1, इथं राहिले 10 बरोबर. 11 मधून 1 तिकडे गेला, इथं झाले 10, 10 मधून पुढे 1 गेला, 9 राहिले, पुढे 10 झाले, पुढे गेला 9 राहिले, 10 झाले, पुढे गेला 10 झाले, 9 राहिले. मग आता करा वजाबाकी, 10 मधून 3 गेले 7 राहिले, 9 मधून 4 गेले 5 राहिले, 9 मधून 9 गेले 0 राहिले, 9 मधून 1 गेला 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 10 मधून 7 गेले 3, म्हणजे 3.8057 3.8057 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ आला तर असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी एकशे दोन दशांश चिन्ह 012 वजा 98 दशांश चिन्ह 089 पहा. 102 दशांश चिन्ह 012 वजा 98, आता दशांशाच्या खाली दशांश चिन्ह, 98 कुठं आहे? इथं आहे 8, दशांशाच्या पाठीमागं 89 आणि पुढं काय 089. वजा बाकी करा, 2 मधून 9 जातात का? जात नाहीत. इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 12, 12 मधून 9 गेले 3 राहिले, इथं राहिले 0. इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथं झाले 1. 10 मधून 8 गेले 2 राहिले बरोबर आहे, इथं राहिले 9, 9 मधून 0 गेले 9, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 1 मधून 8 जात नाही, इथला हातचा इकडे घेतला, इथं झाले 11, 11 मधून 8 गेले 3 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 9 गेले 0 राहिले. 3.93 3.923 हे उत्तर येईल. तर काय येईल? 3.923 ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 98.123 98.123 वजा 42.78 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या, पुढं काय आहे 7.8, पाठीमागं काय आहे 42, त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 0. वजा बाकी करा, 3 मधून 0 गेले 3 राहिले, 2 मधून 8 जातात का? जात नाही. तिथला हातचा इथं घ्या, 12 मधून 8 गेले 4 राहिले, इथं राहिले 0. 0 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 10 मधून 7 गेले 3 राहिले, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. इथला हातचा गेल्यामुळे इथं राहिले 7, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 9 आहे, 9 मधून 4 गेले 5, काय आलं 55.343 हे उत्तर येईल. काय 55.343 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाहीत, एकदम सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 18.043 18.043 वजा 11.79 हे दशांश चिन्ह, जे दशांश चिन्हाच्या खाली 7, 9 आणि हे 11, या 3च्या खाली काय नाही म्हणजे इथं काय आहे 0 आहे. 3 मधून 0 गेले 3 राहिले, 4 मधून 9 जात का? जात नाहीत. इथला हातचा इथे घेतला, इथं झाले 14, 14 मधून 9 गेले 5 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 7 गेले 2 राहिले, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. इथं राहिले 7, 7 मधून 1 गेला 6 राहिले, 1 गेला 0, 6.253 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल? 6.253 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहेत. तर काळजीपूर्वक काय करायचं? दशांशाची बेरीज आणि वजाबाकी करतेवेळी एकच काळजी घ्यायची, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आलं का लक्षात? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे म्हणजे आपल्याला उत्तर आपलं चुकत नाही. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 212.101 वजा 96.84. पहा, 212.101 वजा 96.84 हे 212.101 वजा 96.84. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या, हे 8, हे 4, एकच्या खाली काहीच नाही म्हणजे 0. पाठीमाग काय? 6 आणि 9, हे 96.840. वजाबाकी करा, 1 मधून 0 गेला, 1 राहिला, 0 मधून 4 जातात का? जात नाहीत. इथला हातचा इथे घ्या, 10 झाले, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, इथं राहिल्या 0, 0 मधून 8 जात नाही. इथला हातचा इथे घ्या, 10, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं राहिला 1, 1 मधून 6 जात नाही. इथला हातचा इथं घेतला, 11, 11 मधून 6 गेले, 5 राहिले, इथं राहिला 0, 0 मधून 9 जात नाही. इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10 मधून 9 गेला, 1 राहिला, इथं राहिला 1, हे 1 अशी 1, इथं 0 लिहा, काहीच नाही म्हणजे 1 मधून 0 गेला, 1 राहिला, म्हणजे 115.261. 115.261 हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न आपल्यासाठी, चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तसेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न थोडासा वेगळा आहे. पहा, 1/10 - 1/100, मग काय करावं लागेल आपल्याला? हे 1/10 - 1/100 काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हे छेदामध्ये 0 आहे, हे 0 गेला, दशांश इथं आला, म्हणजे 0.01 वजा हे 2 0 कटले, हे दशांश इथं आला, वर 2 अंक सोडून, मग 1 अंक होता म्हणून 0 दिला, 2 अंक झाले, 2 म्हणजे 0.01 0.01 वजा 0.01 वजा बाकी करा, 0.01 वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे, हे दशांश, पाठीमाग काय? 0, पुढं काय? 0 आणि मग 1, वजा बाकी करा, ह्याच्यावर काय नाही म्हणजे इथं 0 द्या. आता 0 मधून 1 जाते का? जात नाही. इथला हातचा इथे घ्या, 10, 10 मधून 1 गेला, 9 राहिले, इथं राहिले 0, 0 मधून 0 गेला, 0.0. उत्तर काय आलं? 0.09 हे उत्तर येईल. चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ आला तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न, इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याची वजाबाकी आहे. तर काय करायचे? अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 10 * 30 - 34 - 34 34/10 वजा 10 * 20 = 27 27/10. मग हा 0 कटला, दशांश इथं आला, हा 0 कटला, दशांश इथं आला, 3.4 वजा 2.7 करा वजाबाकी. 3.4 वजा 2.7, 4 मधून 7 जात नाही. तिथला हातचा इथे घ्या, इथे झाले 14, 14 मधून 7 गेले, 7 राहिले, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं राहिले 2, 2 गेले 0. उत्तर काय आलं? 0.7 0.7 हे उत्तर आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 19:2/100 12:3/100. 19:2/100 त्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 1000 × 100 म्हणजे 1900 आणि 2 म्हणजे 1902/100 12×100 1203 हे 3 बी ॲड करा 1200 1203/100 हे 20 कटले दशांश इथं आला. हे 20 कटले दशांश इथं आला म्हणजे 19:02 12:03 वजा बाकी करा 19:02 वजा दशांशाच्या खाली दशांश चिन्ह घ्या 03 वजा बाकी करा. 2 × 3 जात नाही, इथला हाचा इथं घेतला. 12 × 3 गेले 9 राहिले, इथं राहिले 9 9 × 0 गेला 9 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 1 तिकडे गेल्यामुळं 8 8 × 2 गेले 6 राहिले, 1 1 गेला 0 म्हणजे 6 9 9 हे उत्तर येईल. 6 9 9 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय, 14:8/10 14 × 10 गुणा किती येते, 140 140 8 मिसळा 148/10 वजा 9 × 10 किती झाले 90 11 मिसळा 101/10 9:11/10 म्हणजे 90 90 × 10 100 × 1 101/10 काय होईल, हा 0 कटला इथं येईल, हा 0 कटला इथं येईल. काय आलो, 14:8 10:1 वजा बाकी करा 14:8 10:1 वजा बाकी करा. 8 × 1 गेला 7 राहिले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 4 × 0 गेले 4 राहिले, 1 1 गेला 0 उत्तर काय आलं, 4:7 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, 4:7 आलं की लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहेत. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तसे त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण, सोमवार आहे थोडंसं लवकर तासिका सोडू. चला पुढच्या परत याच्यानंतरची तासिका आपली लागलीच आता तिसरी चौथी MTS BTS आहे. श्रावण महिन्यातल्या सोमवारी तेवढं आपण थोडंसं हे करू, एक टाईम शाळा आहे लवकर शाळा द्यावं लागतो. चला या ठिकाणी थांबू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय. सी यू नेक्स्ट.